सर्वात आहात ब्लाउजची छाती आहे 20 इंच ब्लाउजची छाती 20 इंच विचा चौथा भाग किती होतो कमर पण 20 इंच घ्यायचा कमर पण 20 इंच म्हणजे खालची वरची गडी सारखीच 20 चा चौथा भाग किती येतो 5 इंच हं आणि 5 मध्ये लहान मुलीचा ब्लाउज येतो अर्धा इंचची लूजिंग द्यायची म्हणजे 5.5 ची गडी घ्यायची हं बंद बाजू पासून बंद बाजू कुठे आहे हॅलो नाव कुठे आहे तिकडे त्या कोपऱ्यात लोकमत हा बघ बरं बंद बाजू कुठे आहे हा इकडे हॅलो बाजू इथे इकडे हां तिथून घ्यायची उंची घ्या 9 अधिक 1 9 इंच पूर्ण उंची त्याच्यामध्ये 10 हां 10 इंच हां 10 इंचावरती एक लाईन मारून घ्यायची दोघींनी पण 10 इंच उंची आणि मुलीचं आहे 1/2 इंच मार्जिन तर किती झालं 20 चा चौथा भाग येतो 5 इंच त्याच्यात 1/2 इंच मार्जिन पकडलं 5.5 इंच 5.5 हां बॉक्स बनवून घ्यायचा ते काय लाईन कसं काय कोणती ते बॉक्स अगं मग उंची घेतली ना गं ही उंची ना ती उंची ही रुंदी हां आता मार्जिन झाल्यानंतर पुढं 5.5 ना हां हा वैष्णवी पुढं घ्या आता लूजिंग घ्यायचं आहे आपल्याला मार्जिन शिलाई मार्जिन शिलाई मार्जिन घ्यायचं 1.5 ते 2 इंच तुमचा जसा कपडा असेल त्या पद्धतीने तुम्ही मार्जिन टाकू शकता तर शक्यतो 2 इंच घ्यायचं कारण का हे ब्लाऊज ती 1-2 वर्ष वापरू शकेल अशा पद्धतीनं मार्जिन घ्यायचं आहे हां 5.5 पुढं 2 इंच मार्जिन हां मग किती होतं आहे 5.5 आणि 1.5 आणि पुढे अजून 1.5 7.5 इंचाची रुंदी आणि 10 इंचाची उंची अशा पद्धतीचा बॉक्स बनवून घ्यायचा आहे हां झाला बरोबर झाला आता आता आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे आणि गळा रुंदीचं माप टाकायचं आहे तर इथं बघा शोल्डर जे आहे ना इथं तर 9 इंचाचं आहे तर 9 चा दुसरा भाग किती येतो 9 चा दुसरा भाग 4 इंच हां 4.5 वरती 1 मार्किंग करायची तो टेप तसाच ठेवायचा गळा रुंदी घ्यायची इकडं 1.5 इंचाची छोट्या मुलीची इकडं हां तिथं हां तुझं बोट आहे का हां तिथं गळा रुंदी 1.5 इंचाची हां 1.5 इंच घातला पुढं बंद बाजूपासून पुढं कारण ते लहान मुलीचं आहे ना 1.5 इंच असं केलं आलं तुझ्या लक्षात घडी कितीची झालेली तुझी पूर्ण घडी आडवी 5.5 ची घडी ना हां ती 5.5 ची म्हणजे 5.5 हां बरोबर आता बरोबर आला आता गळा रुंदी घेतली आता गळा रुंदी पासून खाली गळा उंची टाकायची तर गळा उंची अंदाजे आता आपण लहान मुलीचं आहे तर त्याच्यामुळे आपण किती टाकू 5 इंच टाकू म्हणजे तो तयार होईल 5.5 इंच टाकायची आहे गळा उंची बॉक्स बनवून घ्यायचा आहे झाला आता आपल्याला तिकडच्या बाजूने ज्या बाजूने आपण शोल्डर टाकलेलं आहे ना तिथं बॉक्स बनवून घ्यायचा आहे मोंडा खोली घ्यायची आता मोंडा खोली घ्यायची मोंड्याची उंची घ्यायची आहे 4.5 इंच 4.5 इंचावरती मार्किंग करून लाईन आखून घ्यायची तिचं पण बरोबर चाललं आहे हां बरोबर आलं हां बॉक्स बनवून घ्यायचा आता हा बॉक्स झाला बनवून आता आपल्याला आकार द्यायचा आहे मोंड्याचा तर छोट्या मुलीचा आहे त्याच्यामुळं मागचा पुढचा आकार दिला नाही तरी पण चालेल डायरेक्ट 1 इंचावरती आकार देऊन घ्यायचा आहे इकडं इकडं हां तिथं घेव खाली सरकव 1 इंचावरती असा नाही द्यायचा आकार आकार
या पॉइंटने द्यायचा, थांबा इथून द्यायचा, इथून एकदम तिरपा धरायचा टेप असा सरकव खाली, हां बस दे आता एक इंचावरती आकार द्यायचा आणि व्यवस्थित त्याला आकार देऊन घ्यायचा आहे. नंतर शिलाईमध्ये पुढच्या मोंड्याचा आकार करून घेता येईल, काही प्रॉब्लेम नाही. राणीचा बरोबर आला बघ, प्रॅक्टिस करायला दिसते राणी. नाही हो मी आला तरी एवढं मला कोणी आकार द्यायचा आहे तर 2 इंच पाऊण इंच पाऊण इंच बाहेर काढायचं, 4 इंच हाईट घ्यायची आणि आकार द्यायचा. इथं पाऊण इंचावरती खूण करायची, वरतून 4 इंचावरती टेप लावायचा, थोडासा तिरपा तो पण इथे 4 इंचावरती ओके आणि जोडून घ्यायचं. या कोपऱ्यात ना, हां डायरेक्ट गळ्याच्या कोपऱ्यात जोडून घ्यायचं. आलं, आता आपल्याला टक्स घ्यायचं आहे आणि खाली. तर हा बॉक्स आहे ना, कटिंग करून घेतो, पूर्ण बाजूला करून घ्या बॉक्स, दोघी पण बॉक्स बाजूला करून घे म्हणजे मग टक्स टाकायला सोपं जाईल काय आपल्याला. तर 1 टक्सचा टक्स घ्यायचा, तर इथं बंद बाजूपासून 3 इंचावरती खूण करायची आहे, केली. आता वरती तीच खूण वरती 4 इंचावरती करायची. अंतर किती येतं बघा बरं, बरोबर येतं ना, 3 आणि 4. रेषला आखून घ्या सरळ वरपर्यंत पट्टीने. दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच मार्जिन पकडून टक्स मारून घ्यायचं आहे. इथं या दोन्ही साईडला अर्धा अर्धाचा टक्स घ्यायचा आहे आपल्याला. हां छोट्या मुलीचा आहे म्हणून मोठ्यांचा माप असलं तर ते वेगळं असतं जरा. बरोबर आहे ना, किती झाला तुझा एक रुपया? बरोबर आहे, बरोबर आहे. आणि हा टक्स वरपर्यंत झालं. आता कट करून घ्या, फक्त टक्स कट करायचा नाही आहे, बाकीचं सगळं कट करायचं. ते मोठे कातरने कापता नाही येत नाही तिचं कस्टमर नाही नाही ते कशी झाली. कटिंग झाली आता, तर जेवढं असतं तरी तेवढ्यातच आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे. कडेवर घे, एकदम कडेवर इकडं, फक्त शिलाई मारण्याजोगी माझ्याकडं. हां शिलाई मारण्या खाली सरकव, अजून सरकव खाली, रेषा दिसली पाहिजे मला. हां करू का? हां चॉकने आखून घे, चॉक वैष्णवी दे गईला एक चॉक राणीला. अरे भोग्याने थोडं होईल, दुसरा नाही का? तुमचे मी आणलेलं आहे हिला कपडा, पण तो पण थोडासा असा येते त्याच्यामुळं, म्हणजे सुळसुळीतच आहे, कॉटनचा मिळाला ना मला. बाई आली कोणती? इथून 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 अशी लाईन आखायची, थोडी वाढवा आपल्याला टीप मारायची ना. हां इथूनच तर रुख, मग इथूनच असं. हां हां नाही तर नाही, दोन्ही बाजूने लागणार आहे आपल्याला मार्जिन. हां हा गळा आपण इथून पण मारू ना मार्जिन. हां नाही मार्जिन नाही घ्यायचं, डायरेक्ट घ्यायचं. हां
ही मार्जिन कट करायची नाही आहे, घेतली एवढा भाग कट करायचा. क्या उचलना ना तू पेपर तो याची कटिंग करून घे. ये पाहून पाहून जरी पण केली ना तरी तरी पण तुला जमल ते का ते स्वतः तुम्ही माप टाकलेली आहेत ना मग लक्षात येतं की कुठून काय घेतलंय. आपण दुसऱ्यांचं पाहिल्यावर पटकन लक्षात नाही येत. खूप जास्त कटिंग करीत राहिलं ना मग येतं ते पटकन का. हां पण त्या म्हणे असलं तर बघू म्हणे दुसऱ्या. आता तू जो पार्ट कट करते ना म्हणजे आखते ना तो मागचा गळा वेगळा करायचा आहे, गोल गळा करायचा आहे तो नको आखू. हां मागचा गळा बाजू येते तर तो नको आखू. मागच्या बाजूला गोल गळा करायचा आहे आपल्याला. बाकीचं कट करून घे, गळा मी सांगते. हा पार्ट घे उचलून आता. हां घे कटिंग करू. तुझी कात्री चालते का चांगली? नवीनच ती. हां मग काय ते घरी टिपा मारून बघितल्या होत्या. हां त्या शनानी ने ना हां आज सगळीकडे ऑइल करून दिलं. आली होती का? हां मला एक फोन नाही करू राहील. हां घे कटिंग करू. तो गोल गळा आहे ना तो पण कटिंग करून घे. कुठलं आहे काय नाही ब्लाऊज करायचा आहे ना तर काठाला काटा. हा काटा पण पुढं घेणार आहे म्हणजे त्याला लुक भारी येईल ब्लाऊजला. तर आपला फ्रंटचा पार्ट ह्याच्यावरती ठेवायचं. कुठे येते आपण कटिंग केले तर हा फ्रंटचा पार्ट आहे तर हा इथं ठेवायचा बसतोय बरोबर. आणि बॅकचा पार्ट आहे तर तो आपण नंतर कट करू. आधी पुढचा पार्ट कट करू. बॅकच्या साईडला आपण काट घेणार आहे. मी काय म्हणजे खडूने आखत नाही, डायरेक्ट कटिंग करते. एक अर्धा इंच मार्जिन पकडायची बघ हे जोडायला. हां इथं आपण थोडंसं सरळ करून घ्यायचं. आता हा गळा मी इथं कट करणार नाही, हे डायरेक्ट कापडावरती जोडून आपण पलटी मारून घेणार आहे. हां आता आपण मागच्या साईडचा पार्ट पाहू. हा झाला पुढचा पार्ट. आपण खाली काट आणि मागच्या साईडला हुक बनवणार आहे. आपण पुढची साईड बंद ठेवणार आहे. हां असं ठेवलं याला कटिंग करून घ्यायची. तर याचे गळे वेळे सगळं मशीनवरती आपण शिलाई करताना बघू. एकदम सोप्या पद्धतीने ब्लाऊज होणार आहे. ही झाली बॅक साईडची कटिंग. हे सगळे पार्ट आपण ठेवून घ्यायचे. आता आपण तिची घडी आहे 5.5 इंच. तर इथं आपण 5.5 इंचावरती खून केली. तर आपल्याला याला प्लेट्स घ्यायचे आहेत तर त्याच्यासाठी आपण 3 इंच एक्स्ट्रा ठेवलं. हां तर 5.5 आणि 3 8.5 इंचाची ही टोटल घडी झाली. तर आपल्याला कपडा कमी होता तर त्याच्यामुळे इथं आपल्याला सुटे पदार्थ इथं जॉईन करायचे आहेत आपल्याला. आणि याची बाहुबली स्लीव शिवायची फुगायची. तर हे सगळे पदार्थ असे एकसारखे करून घ्यायचे. तर 3 इंचाची आपल्याला वरची बाही आणि खाली काट लावायचा आहे 3 इंचाचा. तर मग 3 इंचामध्ये आपण 1 इंच मिळवायला वरती जाईल, 1/2 इंच शिवायला आणि 1/2 इंच इथं मार्जिन जाईल. आणि पफ टाकायचा आहे थोडासा तर त्या पफसाठी आपण परत 1 इंच मार्जिन मिळवली. असं झालं आपला 5 इंचाचंही 1 इंच मार्जिन 1 इंचाचा पफ आणि 1 इंचाचा पफ छोटी मुलगी तर इथं 1 इंचाचा पफ.
डायरेक्ट मी इथं लाईन आखून घेते ही अशी मार्किंग केली. त्याच्यानंतर आपल्याला इथं अर्धा इंच जे ते शिवणात जाणार आहे आपलं, हं, आणि इथं अर्धा इंच आपलं शिवणात जाईल. आणि असा हा बॉक्स बनवून घ्यायचा आहे. आता बॉक्स बनवला त्याच्यानंतर आपल्याला इथं कॅप हाईट टाकायची. तर इथं मी कॅप हाईट टाकत आहे 3 इंचाची या मार्किंगपासून. असं घ्यायचं आणि नंतर इथं 2.5 इंच पुढं येऊन अशा पद्धतीने याला आकार देऊन घ्यायचा आहे. या पहिला इथं आकार देऊन घ्यायला हा वरचा पफ आहे आणि आपली रेग्युलर बाई. आता जेवढे आपल्याला प्लेट्स घ्यायचे आहेत. ही झाली आपली बाईची कटिंग. तर ही कटिंग झाली तर आपल्याला खाली इथं दंडघेर करायचं आहे याचंच. तर त्याच्यासाठी आपण काठ वापरणार आहे. तर आपण काठ घेऊ. आता 3 इंचाचा दंडघेर तर 1.5 इंच मिळवायचा आहे. हां, आता हे असं आडव्याला टाकून घ्यायचं काट. आता किती भरतो आहे? 6 इंच आहे. काठ बाजूला करून घेऊ आपण. तर वरतून आणि खालून आपल्याला काठ लागणार आहे. तर आपण दुसरी पट्टी जोडण्यापेक्षा डायरेक्ट आपण इथं 6 इंचावरती खूण करू आणि 1/2 इंच मार्जिनसाठी पकडून हा बॉक्स असा कट करून घेऊ. म्हणजे आपल्याला आतून दुसरी पट्टी द्यायची गरज पडणार नाही. सोप्यात सोपी आयडिया आहे. जर कपडा जर जास्त असेल तर कटिंग करून घ्यायची. हे पदर सुट्टे करून घ्यायचे असे. आता ही झाली आपली बाही. तर ही 6 इंच आहे ना. तर मग आपली अशी फोल्ड होणार आहे. अलग लक्षात. ही खालून वरून फोल्ड होईल आणि जेवढी राहील तेवढी ठेवायची. तर हिचा दंड घेरा आता किती आहे? 3. तर आपण लहान आहे त्याच्यामुळं तिचा 3.5 ठेवू. 1/2 इंच थोडासा लूज आणि मार्जिन. तर सपोज आता 3 3 आणि 1 4. तर मार्जिन वगैरे पकडून आपण ही बाही तयार करणार आहे. तर इथं बघा आता आता दंड घेर जरी 3 इंच आहे तिचा अंगावर भरलेला आहे पण छोटी तर आपण तिचा 3.5 धरणार आहे. तर इथं बघा आता हा 3.5चा दंड घेर. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1.5 इंचाची मार्जिन मिळवायची आणि एवढा अंतर आपल्याला हे बाहीसाठी लागणार आहे. डायरेक्ट बाहुबली स्लीव्हची कटिंग आहे डायरेक्ट कापडावर. आता जी आपण रे तयार केली मेन कापड्यावर ठेवून कट करणार आहे. आता हे मेन कापडावर आपण ठेवलं आणि याची कटिंग करून घ्यायची अशी 1/2 इंच मार्जिन पकडून थोडीशी खाली वर 1/2 इंच मार्जिन पकडून ही तयार करून घेते. अशी कट करून घ्यायची आणि मशीनवरती जोडायच्या वेळेस मी तुम्हाला. आता हे काढून घ्यायचं आणि हे दोन्ही पदर इथे सुटे करून घ्यायचे. तर ते पार्ट जोडायचे सोपे पण बाही जोडायची थोडी अवघड आहे. तर डायरेक्ट आता ही बाई आहे ना मशीनवरती मी हिला बसविते दोघींना. पण तिला येते का नाही मोटरवर माहीत नाही पण हिला येते. तर हिला बॉबिन भरायला लावते आणि हिला मशीनवर बसवते. खरं पण कापडावर आपण ठेवलं आणि याची कटिंग करून घ्यायची अशी
आधा इंच मार्जिन पकडून थोडीशी खाली वर अर्धा अर्धा इंच मार्जिन पकडून ही तयार करून घेते। अशी कट करून घ्यायची आणि मशीनवरती जोडायच्या वेळेस मी तुम्हाला आता हे काढून घ्यायचं आणि हे दोन्ही पदार्थ इथे सुटे करून घ्यायचे। तर ते पाय जोडायचे सोपे पण बाही जोडायची थोडी अवघड आहे। तर डायरेक्ट आता ही बाई आहे ना मशीनवरती मी हिला बसवते दोघींना, पण तिला येते का नाही मोटरवर माहीत नाही, पण हिला येते हिला बॉबिन भरायला लावते, हिला मशीनवर बसवते। तर तीन इंचाचा दंड घेते तर दीड इंच मेवायचा आहे। हां आता हे असं आडव्याला टाकून घ्यायचं काट। आता किती भरतं आहे, 6 इंच आहे। काट बाजूला करून घेऊ आपण, तर वरतून घालून आपल्याला काट लागणार आहे। तर आपण दुसरी पट्टी जोडण्यापेक्षा डायरेक्ट आपण इथं 6 इंचावरती खून करू आणि अर्धा इंच मार्जिनसाठी पकडून हा बॉक्स असा कट करून घेऊ, म्हणजे आपल्याला आतून दुसरी पट्टी द्यायची गरज पडणार नाही। सोप्यात सोपी आयडिया ही, जर कपडा जर जास्त असेल तर कटिंग करून घ्यायची, हे पदर सुट्टे करून घ्यायचे असे। ही झाली आपली बाही, तर ही 6 इंच आहे ना, तर मग आपली अशी फोल्ड होणार आहे। अलग लक्ष ही खालून वरून फोल्ड होईल, जेवढी राहील तेवढी ठेवायची। तर हिचा दंड घेऊ आता किती आहे, 3 तर आपण लहान आहे त्याच्यामुळं तिचा 3.5 ठेवू, अर्धा इंच थोडासा लूज आणि मार्जिन। तर सपोज आता 3 3 आणि 1 4 मार्जिन वगैरे पकडून आपण ही बाही तयार करणार आहे। तर इथं बघा आता दंड घेर जरी 3 इंच आहे तिचा अंगावर भरलेला आहे, पण छोटी तर आपण तिचा 3.5 धरणार आहे। तर इथं बघा आता हा 3.5 चा दंड घेर, त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1.5 इंचाची मार्जिन मिळवायची आणि एवढं अंतर आपल्याला हे बाहीसाठी लागणार आहे। डायरेक्ट बाहुबली स्लीव्हची कटिंग आहे डायरेक्ट कापडावर। आता जी आपण रेया तयार केली